अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी पत्रकार दिनानिमित्त नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत शहरातील पत्रकार बंधू भगिनींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना आणि भगिनींना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आपल्या या छोट्या खडी कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जामनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीनाना सोनार, जामनेर नगरीचे उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील सर, भारतीय जनता पार्टी जामनेरचे शहराचे अध्यक्ष अतिशभाऊ जालटे, आपले जामनेर नगरीचे गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, भारतीय जनता पार्टीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मित्र राजूभाऊ चौधरी, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितूभाऊ पाटील, आमचे मित्र युवा नेतृत्व भाऊंचे स्वयंसहाय्यक दीपक तायडे, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी सुभाष भाऊ सरचिटणीस आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिकेत असलेला आमचा मित्र गुलू जालटे आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना, खरं तर पत्रकार हा दर्पणाचं काम करतो। समाजात जे काय चांगल्या वाईट घटना घडतात त्या समाजापुढे मांडण्याचं काम आपला पत्रकार बंधू भगिनी पत्रकारितेच्या माध्यमातून करत असतो। बाळशास्त्री जांभोळकर जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाला जी सुरुवात झाली, मग तो पत्रकार समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, समोरची व्यक्ती कशी आहे याचा विचार न करता जे सत्य आहे ते सत्य समाजापुढे कसं येईल याच्यासाठी रात्रंदिवस थांबत झटत असतो, अहोरात्र काम करत असतो। मग वेळप्रसंगी अनेक चांगल्या वाईट गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणून समाजाचं प्रतिबिंब दाखवण्याचा समाजाचा आरसा पत्रकारिता असते। आपल्या लोकशाहीचा जो तिसरा आधारस्तंभ आहे ती पत्रकारिता असते। पत्रकार बंधू त्या सगळ्या घटनेचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून ज्यावेळेस बऱ्याच वेळेस एखाद्याच्या विरोधात बातमी लागली तो माणूस त्यांच्यावर कदाचित चिडत असेल आणि काय काय घटना समाजात घडतं आपल्याला माहिती आहे आणि एखादी चांगली बातमी लागली तर कौतुकाचाही वर्षा त्या पत्रकारावर होतो। अशा हिच्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता सातत्याने पत्रकार त्याचं काम हा निरंतर प्रामाणिकपणे करत असतो आणि म्हणून त्या पत्रकार बंधूंचाही सत्कार होणं, त्यांनाही त्यांच्या कामासाठी ऊर्जा मिळावी, समाजाचं काम करत असताना त्यांच्याजवळ ती ऊर्जा कायम टिकावी म्हणून भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक दिवसापासून पत्रकार दिनाचं औचित्य साधून छोटे खणी असा कार्यक्रम करत असते आणि फूल नाही तर फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली ज्या पत्रकारिता ज्या लिखणीवर चालते ज्या डायरीवर चालते ते देण्याचं ती भेट देऊन एक छोटी प्रेमाची भेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं माध्यम असतं। निश्चितच इलेक्ट्रिक मीडिया त्यात आहेत परंतु त्या मीडियाला सुद्धा पेनाचा आणि मान्य करतो की आता सोशल मीडियाचा युग आहे, इलेक्ट्रॉनिक युग आहे, कॅमेरा आहे, प्रत्येकाजवळ रेकॉर्ड केलं तर ती एक म्हणजे पत्रकारिता फक्त लिखाणाची नसते तर वेगवेगळ्या क्षेत्रात आता सोशल पत्रकारिता पण वेगळ्या पद्धतीनं आता समोर आलेली आहे। म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून असेल, पेपरच्या माध्यमातून असेल,
पत्रकारिता कोणत्या क्षेत्रात आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तर ती पत्रकारिता कशा पद्धतीने सुरू आहे ती महत्त्वाचं आहे, आणि त्याचा उद्देश काय आहे ते महत्त्वाचं आहे. त्याचा उद्देश एकच आहे की समाजात जे काय घडत असेल ते समाजासमोर मांडून समाजाला त्याच्यातून काही प्रेरणा मिळेल का, त्याच्यातून वेगळी दिशा मिळेल का, हे देण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं पत्रकार बांधव करत असतात. आणि म्हणून ह्या पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने यशोचित सन्मान व्हावा असा कार्यक्रम आपण आज इथे आयोजित केला. यापूर्वी गेल्या अनेक वर्षापासून आपण हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असतो. भारतीय जनता पार्टी म्हणून हा कार्यक्रम आयोजित होतो. या कार्यक्रमात मी सगळ्यात प्रथम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुनश्च्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो. आपली लेखणी असेल, आपला कॅमेरा असेल, हा सातत्यानं सत्यासाठी झटत राहो. आपल्याला या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन सतत समाजाला दिशा देण्यासाठी एक चांगले ऊर्जा आपल्याला सतत सकारात्मक ऊर्जा मिळो, आम्ही आपल्या सोबत आहोत अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या या आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी उपस्थित रामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन, व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, समोर उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते पत्रकार दिनाचं निमित्त आहे. बाळासाहेब शास्त्री जांभेकर यांच्या मराठी पत्रकार दिन आपण सुरू केलेला आहे. मी जास्त माझं लांबलचक भाषण करणार नाही, फक्त मी आपल्याला सांगतो की सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, पण मी माझा अनुभव सांगतो. आपला जे दैनिक वर्तमानपत्र आहे याची किती आवश्यकता आहे आणि काय, आपण टी व्हीवर बातम्या बघतो, आपण सोशल मीडियावर बघतो, परंतु अपेक्षा लोकांना ज्या पूर्ण होतात तर ते दैनिक वर्तमानपत्र जे आपल्याकडे येतं, कारण आपल्या गल्लीमध्ये काय घडलं हे टी व्हीवर येत नाही किंवा कुठलेच येत नाही. म्हणून प्रत्येकाची अपेक्षा वर्तमानपत्रात अशी असते की माझ्या गल्लीमध्ये काय घडलं, माझ्या गावामध्ये काय घडलं, माझ्या तालुक्यात काय घडलं, हे सर्व परिपूर्ण अपेक्षा त्या वर्तमानपत्राकडनं असतात. आणि म्हणून आपल्या पत्रकारांचं जे आहे या सर्व जनतेच्या आपण सर्व अपेक्षा पूर्ण करतो. आता सांगितलं की दर्पण, आता दर्पण म्हणजे काय, तर आरसा. आता आरसा जो असतो तो आरशासारखं काम पत्रकार करतात. आरसा जो असतो तर एखादी ठिकाणी जर आपण बघितलं तर जसं असेल परिस्थिती तसं त्या आरशामध्ये आपण दिसतो. आणि म्हणून पत्रकाराकडनं अपेक्षाच अशा असतात की दर्पणासारखं आरशासारखं आपण आपलं प्रतिबिंब जे समोरच्या आरशामध्ये ते यायला पाहिजे अशा या अपेक्षा आहे. मित्रांनो, पत्रकारितेचं जर म्हटलं तर आपण पत्रकारितेमध्ये म्हणजे पत्रकारितेमध्ये एवढी शक्ती असते आम्ही बघितलेली आहे, अरुण शौरीसारखे लोक की जे सरकार उलथवू शकता एवढी शक्ती या पत्रकारितेमध्ये आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की हा पत्रकारिता, ही मीडिया जो आहे हा लोकशाहीचा चौथा खंभ आहे. म्हणजे मीडियाचं जर म्हटलं तर लोकशाहीचं खरं प्रोटेक्टर जर असेल, खरं जसं आपण म्हणतो की लोकशाही चालते व लोकशाहीचा राष्ट्रपती हे सर्व त्या लोकशाहीचे प्रोटेक्टर आहे, तर खरोखर या मानाने पत्रकारिता ही खरं लोकशाही जिवंत ठेवण्याची, लोकशाहीमध्ये जनतेला प्रगल्भ करण्याची, लोकांपर्यंत सर्व खरोखर बातम्या जाण्याची. आणि आता प्रदीपने जर सांगितलं तर प्रदीप भाऊ पत्रकार जे बातमी लिहितो ती बातमी ही त्याच्या मनाने आणि त्याची जी विवेक सत्विवेक बुद्धी असते त्या बुद्धीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे त्या पत्रकाराला जी खरं वाटते तीच बातमी तो लिहितो. म्हणजे त्या पत्रकाराच्या नुसार जी खरं बातमी असते तीच छापून येते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये किंवा आता सांगितलं की पत्रकारांचं बरोबर आहे, आता आपण पत्रकारी करताना आपण एखादी जर बातमी दिली तर काही लोक दुखावलेले जातात, काही लोक खुशही होतात, काहींना आपोआप वाटतं की बराच काटाने घालावा, ते आनंदीही होतात. परंतु अशा गोष्टीमध्ये तुम्ही सर्वांना, पत्रकारिता असेल, राजकारणी असेल, हे सर्व जनतेला एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाही. कारण तुम्ही अशा अपेक्षाच धरू नका की तुम्ही पत्रकार आहे म्हणून सगळ्यात जनता 100% तुम्हाला चांगलं म्हणेल. ही अपेक्षा न ठेवताना आपण काम करा, आपलं आपलं काम करत राहायचं आणि आपली सत्विवेक बुद्धी जागृत ठेवून जर आत्मी बातमी दिली, आपल्या मनाला जर पटत असेल तर ती योग्यच आहे आणि जनतेला ती आवडते. आणि उलट अशा पत्रकारितेचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे.
आणि म्हणून अशा पत्रकारितेबद्दल, पत्रकार दिनाबद्दल आणि त्यातल्या तर मराठी मातृभाषा आहे आपली, मातृभाषेचा असं असतं की इतर इंग्लिश वगैरे सगळ्या शिकल्या तुम्ही भाषा, तर माणसाच्या याच्यावर जो परिणाम होतो ना, तो मातृभाषेमधनं बोलल्यानंतर, मातृभाषेमधनं पेपर वाचल्यानंतर, मातृभाषेमधनं बातमी कुठली बघितल्यानंतर तिचा फार मोठा इफेक्ट होतो. आणि म्हणून या मराठी पत्रकार दिनानिमित्त आणि आपल्या मातृभाषेचा उद्धार करणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द. राम बाळशास्त्री जांभेकर तसेच महिला पत्रकार तानुबाई विर्जे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी पत्रकारांच्या सत्काराच्या या कार्यक्रमाला उपस्थित जामनेर नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना काकू, त्याचबरोबर जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऋतुभाऊ पाटील, सचिव आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीनाना सोनार, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सन्माननीय व्यासपीठ, सर्वच सन्माननीय व्यासपीठ जामनेर नगरीचे नुकतेच लोकनियुक्त आपलं नुकतेच त्यांची निवड झाली ते प्राध्यापक सर आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, सर्वच पत्रकारांना पत्रकार दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. पत्रकार दिनाच्या दिवशी आमचा सत्कार होत असतो आणि या सत्कारात आम्हालाही तुम्हाला सत्कार केल्याबद्दल त्याचं उत्तर द्यावं लागतं. समाजात काम करीत असताना वर्षभर आम्ही अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट बातम्या, म्हणजे आमच्या दृष्टीने सर्वच बातम्या चांगल्या असतात, परंतु समाजाच्या दृष्टीने काही अंगाने, काही लोकांच्या अंगाने त्या वाईटही असतील त्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर, परंतु जे काही आम्ही वर्षभर आमच्याकडनं काही चुक्या झाल्या असतील त्याही आम्ही समाजाला, समाजासमोर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पत्रकारांचं एक असतं, आम्ही 99 बातम्या चांगल्या टाकल्या तर त्याचं आमचं कौतुकच होतं, परंतु त्या एक बातमी जर आम्ही चुकीची टाकली तर त्या एक बातमी आमच्या 99 बातम्यांना मागे खेचते, हा आमचा जिवंत अनुभव आहे. असो आज पत्रकार सर्वांनाच तो अनुभव आहे. पी आपण तीन प्रकारचे पी आहे, पुढारी, पत्रकार आणि पोलीस. तिघांना त्याच याच्यामध्ये समाज समाज त्याच येतात त्याच परिणाम. लोकशाहीचा आजकाल आपण बघतोय की मीडिया इतकी फास्ट झाली आहे, सोशल मीडिया तर आमच्या मीडियापेक्षाही फास्ट झालेली आहे. म्हणजे आम्हाला आता म्हणजे प्रिंट मीडियाला आम्हाला चेंज करावं लागलं की आम्हाला सुद्धा रात्री आमचे पेज PDF करून आम्हाला पेज टाकून द्यावे लागतात. हे असं वाटतं की बा इलेक्ट्रॉनिक मीडियाने बातम्या झापल्या, सोशल मीडियावर बातमी आली, आमची बातमी वाचतं की नाही बा सकाळी कोणी पेपर घेतं की नाही, त्याच्या आम्हाला बदल करून घ्यावं लागलं की आम्हालाही PDF फाईल करून आम्ही रात्रीच बातम्या देऊन देतो. सर्व पत्रकार आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे पत्रकार इथे उपस्थित आहेत, पुनश्च मी आमचा या ठिकाणी तुझी सत्कार केला, आमचा सन्मान केला आणि तुमच्या सत्कार आणि सन्मानाच्या बळावर आम्हाला पत्रकारिता करताना एक नवी ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा देण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत आला आहात, असाही प्रयत्न यापुढेही करण्यात यावा एवढीच विनंती करतो. आणि फक्त एकच सांगतो की पत्रकारांचं खरं जे मागणं आहे ते पूर्ण विनंती करून सांगतो. आपण सर्व पत्रकार दिनानिमित्त ते सर्व निरोपर इथे आलेत त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. क्रमाध्यक्षांच्या परवानगीने संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.